अपडेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा, त्यामुळे व्हिडिओ कधी अपलोड केलाय ते तुम्हाला समजेल. ओम नमः शिवाय. नमस्कार शिवभक्तांना, या व्हिडिओमध्ये आपण श्री काशीखंड कथासाराच्या 37व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या अध्यायामध्ये ज्ञानव्यापी तीर्थ महात्म्य दिले आहे, तेच भक्तांनी श्रवण करावे. चला तर मग सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. अगस्ती मुनी आणि षडाननांचे संवाद चालू होते, तेव्हा पुढे अगस्ती मुनी षडाननाला म्हणाले, काशीत ज्ञानव्यापी तीर्थ आहे, त्याचा महिमा मला सांग. कार्तिक स्वामी म्हणाला, एकदा 100 वर्षे होऊन सुद्धा पाऊस पडला नाही व सूर्याच्या तीव्र उन्हाने पर्वत सुद्धा खूप तापले होते. वनस्पती जाळल्या, गंगेचे पाणी आटले, त्यामुळे पृथ्वीवर अकाळ पडला होता. त्याच वेळी ईशान्य रुद्र वाराणसीस आला आणि त्याला शिवास स्नान घालण्यासाठी कोठेच पाणी मिळाले नाही, त्यामुळे त्याने त्रिशूलाने विहीर खणली, पण पाणी काही लागेना. शेवटी त्याने स्वर्ग, पाताळ, मृत्यू या तिन्ही लोकांची तीर्थे आणून त्यात घातली, त्यामुळे काशीत पाण्याचा सुकाळ झाला. मग शिवास स्नान घालून महारुद्राने 11,000 वर्षे अनुष्ठान केली. ही तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाला आणि त्याने त्याची रुद्रपुरी स्थापना केली. अशा हा ज्ञानव्यापी कूप महारुद्राने तयार केला आहे. त्याच्या स्नानाने पापे नाहीशी होऊन प्राणी शिवपदाला प्राप्त होतो. काशीमध्ये हरी नामक एक कर्मठ ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव जयंती होते. त्याला एक मुलगी होती, तिचे नाव सुशीला. शंकराच्या आराधनेमुळे त्यांना ही कन्या प्राप्त झाली होती. ती रोज ज्ञानवापीच्या पाण्याने आंघोळ करी आणि शंकराची आराधना करी. ती इतकी सुंदर होती की स्वर्गातल्या अप्सराही तिचे रूप पाहून लाजत असे. पुष्कळांचा तिच्यावर डोळा पण असे, पण ती कोणाशीच लग्न करण्यास तयार होईल. मंगलकेतू नावाचा गंधर्व मलय पर्वतावर राहत असे. त्याला बायको नव्हती. सुशीलाची कीर्ती ऐकून तो आनंदवनात आला. तिचे रूप पाहून तो भाळला आणि तिला पळवून नेण्याची संधी पाहू लागला. एकदा ती एकटी झोपली होती. असे पाहून मंचकावसह तिला उचलून त्याने मलय पर्वतावर नेली. ती जागी झाली. ही काशी नसून ब्रह्मारण्य आहे अशी तिची खात्री झाली आणि वनातील जनावरांच्या आवाजाने ती घाबरून ओरडू लागली. तेवढ्यात मंगलकेतू धावत आला आणि त्याने सर्व प्रकार तिला सांगितला. तेव्हा ती म्हणाली, तुझ्या कामावरून तू मनुष्य आहेस असे वाटत नाही. मी तुला श्राप दिला असता, पण आताच तू सिंहापासून माझे रक्षण केलेस. पण ज्ञानवापीच्या स्नानाचा आणि पूजेचा आज माझा नेम तळला. मला प्रथम जो पुरुष स्पर्श करेल तो गरीब असला तरी मी त्याच्या बरोबर लग्न करेल असा माझा निश्चय होता. तेव्हा तूच माझा पती झालास, पण हा संबंध स्वयंवरा वाचून नाही आणि आई वडिलांपासूनही स्वयंवर नाही. आणि आता परत गेले तर लोक माझ्या शीलाविषयी संशय घेतील व आई वडिलांना कलंक लागेल. तेव्हा या जन्मी हे शक्य होणार नाही, पण मी वचन देते की पुढच्या जन्मी तुझाच मी पती म्हणून स्वीकार करेन. मग सुशीलाने विचार केला की आता काशी अंतरली, आई बाप ही तुटले, काशीशिवाय जगणेच व्यर्थ झाले. असे म्हणून तिने अग्नीत उडी देऊन देह टाळला. मंगलकेतूने विचार केला की आपल्या या अविचाराने हा प्रकार घडला, तेव्हा त्याने पण अग्नीत उडी टाकली. त्यानंतर नंदीवर्धन नगरीचा चंद्रसेन आणि त्याची पत्नी यांना पुत्र नव्हता. त्यांच्या घरी सुशीलाने जन्म घेतला. राजाने मोठा आनंदोत्सव केला आणि गरिबांना खूप द्रव्य दिले. मुलीचे नाव कलावती ठेवले गेले. ती रूपवती असून ज्योतिषाने सांगितले की पुढे राणी होईल. इकडे सुवर्णखंडाचा राजा भद्रसेन याच्या घरी मंगलकेतूचा जन्म झाला. त्याची राणी धर्मजयवंती होती. पुत्रांचे नाव शूरसेन ठेवले गेले. पुढे कलावती आणि शूरसेनाचे पूर्व सुकृताप्रमाणे लग्न झाले. काही दिवसांनी एक भिक्षुक सुवर्णखंडास गेला. त्याच्याजवळ काशीचा चित्रपट होता. तो त्याने राजास दाखवला. राजाने राणीला दाखवला. तिने नीट पाहिला आणि ज्ञानवापी कूप पाहताच पूर्वजन्माची आठवण होऊन ती बेशुद्ध पडली. बरेच उपचार केले, पण काही उपाय झाला नाही. तेव्हा तिच्या प्रिय उदासी उपचार केला, तेव्हा ती शुद्धीवर आली. मग कलावतीने तिला सांगितले की ज्ञानवापी तीर्थ पाहून मला पूर्वजन्मीची आठवण झाली. मग तिने सर्व कथा दासीस सांगितली. मग कलावतीने राजाला बोलावणे पाठवले.
राजा सिंहासनावर होता, तो लगेच आला. ती हात जोडून त्याला म्हणाली, पुण्यक्षेत्र काशी ही माझी पूर्वजन्मीची जन्मभूमी आहे. तेथून तुम्ही माझे हरण केलेत. आता ते स्थळ पाहिल्यापासून मी जगणारच नाही. हे ऐकून राजाने तिला दिलासा दिला आणि तिची मागणी आनंदाने कबूल केली. मग वडील मुलास राज्य सोपावून तो कलावतीसह काशीत आला. मणिकर्णिकेचे स्नान करून पूजा केल्यावर शीतोपचाराने पूजा केली. द्रव्य देऊन शेकडो लोकांना सुखी केले. यावर अगस्तीने विचारले, शिवाला शीतल पदार्थ का प्रिय आहेत ते सांगाल का? तेव्हा षडानन म्हणाला, विषाची आणि तिसऱ्या डोळ्यातील अग्नीची आग होत असते. शीतल उपचारांनी शंकरास सुख होते, म्हणून शीतल उपचार करणारा भक्त शिवास प्रिय होतो. गंगा, चंद्र, कमळे हे शिवास अतिप्रिय आहेत. षडानन पुढे म्हणाला, राजा आणि राणीने ज्ञानवापीची पूजा केली. तेथे येताच राणीला पूर्व चरिताची आठवण झाली. तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आले. तिने तेथे विविध प्रकारचे व्रते करून त्यांनी 13 महिने ध्यानस्थ राहून काढले. तेव्हा त्या कुपातून जटाधारी पुरुष निघाला. तो महादेवच. त्यांच्या भक्तीमुळे तो प्रकटला होता. त्याने कलावतीला हाती धरून साक्षात पार्वती केली आणि राजा शिव बनला. इतक्यात स्वर्गात घंटा वाजल्या. कैलासाहून विमान आले. अप्सरांसह गंधर्व गात होते. मग कलावती आणि राजा यांनी सर्व मंडळींसह विमानात बसून शंकरासने कैलासास नेले. असा कुपाचा महिमेचे वर्णन केले आहे. कलावतीस पूर्वजन्मीचे ज्ञान झाले म्हणून तिलाच ज्ञानवापी असेही म्हणतात. काशीखंड कथासाराचा 37वा अध्याय येथेच समाप्त झाला आहे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तू.